काय काय गोष्टीची आवश्यकता आहे, तर प्रथम आपल्याला कॅलरीज डिसाईड करावी लागतात. आता कॅलरीज डिसाईड करताना कितीतरी गोष्टींचा समावेश त्याच्यात होतो. असं नाही होत की एका माणसाला जे फूड दिलं तेच योग्य असेल दुसऱ्या माणसाकरता. त्याच्यामध्ये काय कराव, कुठल्या गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात ते आपण पुढे बघणार आहोत. पण कॅलरीज पहिल्यांदा आपला डाएट प्लॅन जेव्हा कोणाचे बनवतो आपण, तेव्हा त्या व्यक्तीकरता किती कॅलरीजचा डाएट आपल्याला बनवायचा आहे हे आपल्याला ठरवायला लागतं. त्याच्यानंतर आपल्याला ठरवायला लागतं की ते कुठल्या फॉर्ममध्ये द्यायचे. मग त्याला आहे मॅक्रो न्यूट्रियंट आणि मायक्रो न्यूट्रियंट. मॅक्रो न्यूट्रियंट असतात कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. त्यामध्ये प्रोटीन किती प्रमाणात द्यायचे, कार्बोहायड्रेट किती प्रमाणात द्यायचे, फॅटचा समावेश लहान मुलांमध्ये किती असला पाहिजे, ओबीस मध्ये किती असला पाहिजे, अंडरवेट मध्ये किती असला पाहिजे. मायक्रो न्यूट्रियंट येताना प्रेग्नन्सी आहे का, तर मिनरल्स किती जास्त द्यावी लागतील. व्हिटॅमिन सी कमी ज्यांच्यामध्ये झालेली आहे त्यांना व्हिटॅमिन सी इंजेक्शन द्यायची का सॅशे द्यायचे, हे सगळं डिसाईड करताना आपल्याला पूर्णपणे त्या माणसाची हिस्ट्री, त्या माणसाचे रोग आणि त्या माणसाची गरज हे डिसाईड करावं लागतं. आणि सगळ्यामध्ये शेवटी पाणी हे आलंच. कितीतरी लोक अगदी दिवसातून दोन किंवा तीन ग्लासच फक्त पाणी पितात, जे तुमच्या मेटाबॉलिझम करता, सगळ्या चलनवलना करता योग्य होत नाही. आणि काही लोकांना इतका गैरसमज असतो की साडेतीन चार लिटर पाणी पित राहतात, ते सुद्धा टॉक्सिक होतं. त्याला इंटॉक्सिकेशन म्हणतात, वॉटर इंटॉक्सिकेशन. म्हणजे अति प्रमाणात पाणी पिणं सुद्धा चांगलं नाही, अति कमी पाणी पिणं चांगलं नाही. त्यामुळे किती प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे, तुमची ऍक्टिव्हिटी काय आहे, तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहात का, तुम्ही सिडेंटरी वर्क करणारे आहात का, हे सगळं डिसाईड करून आपल्याला पाण्याचं पण आपला माप ठरवावं लागतं की आपल्याला 2 लिटर 2.5 लिटर जे काही योग्य प्रमाणात तुमच्या शरीराकरता आहे तेवढं पाणी गेलंच पाहिजे पोटात. तर ह्या सगळ्यातून ही सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारची ग्रेन्स आहेत, मी जुम्मा दाखवली ती गहू तांदूळ सगळं. मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पल्सेस आणि कडधान्य आहेत, नट्स आहेत ती. नंतर मग मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट आहेत, फिश आणि नॉन व्हेज आहे, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आहेत आणि ऑइल्स आणि फॅट्स आहेत. तर ह्या प्रकारे आपला पूर्ण डाएट बनला पाहिजे. हे 5 फूड घटक जेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये आणता. आता मग प्रत्येकाचा ना कामाचा वेळ वेगळा असतो. काही लोकांना तुम्हाला सकाळची शाळा असेल त्यांना 7 वाजता तिकडे हजर व्हायचं असतं, मग त्याला त्यांचा एक फुल ब्रेकफास्टचा डबा भरून घेऊन यायला पाहिजे घरून. इथे कॅन्टीन मधून काहीतरी वडापाव मागवायचं, नुसते पोहे मागवायचे असं करून चालणार नाही. बिकॉज ब्रेकफास्ट हॅज टू बी कंटेनिंग 5 फूड ग्रुप्स. त्याच्यानंतर मग तुमचं लंच, लंचमध्ये तुम्ही 3 फूड ग्रुप्स आणू शकता. जे तुम्ही समजा असं केलं की पोळी भाजी आणली, एक 2 टाईपचे सॅलड आणले आणि एक ताकाचा ग्लास आणला, तर म्हणजे घरून होममेड हा बटर मिल्क, नॉट रेडीमेड बटर.